नमस्कार मित्रांनो मी अनिकेत जाधव तुमचा द ब्रेन ट्रेनर आय होप तुम्ही चॅनलला के सबस्क्राईब केलेलं असेलच नसेल केलं तर लवकरात लवकर जा युट्यूबवरती द ब्रेन ट्रेनर ट्राईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे अपडेट डेली बेसिसवर मिळत राहतील टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा सो दॅट मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ युट्यूबवरती पोस्ट करेन त्याचा अपडेट तुम्हाला त्याची लिंक किंवा त्याचा अपडेट तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळत राहील इन्स्टाग्रामवरती सुद्धा माझं पेज आहे तिकडेसुद्धा तुम्ही ते पेजसुद्धा तुम्ही फोन फॉलो करू शकता सो so दॅट जसा जसा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन तसं जसं त्याचा अपडेट तुम्हाला मिळत राहील ठीक आहे तर आज आपण ब बघणार आहोत की चार्टर ॲक्ट एटीन फिफ्टी थ्री काय आहे त्याआधी मी एक छोटीशी सूचना देतो आहे की नेक्स्ट व्हिडिओपासून मी माझ्या चॅप्टरचा फॉर्मॅट थोडासा चेंज करतो आहे होतं काय की बो बोर्डवरचे जे बो बोर्डवरचे जे अक्षर आहेत ती अशी ही मोबाईल स्क्रीनमुळे ती लहानच दिसतात त्यामुळे मी मी जी मी जे लिहितो बोर्डवरती ते कधी कधी तु तुम्हाला तु क्लिअरली दिसत नसेल माझा ट्रायपोर्ट पण थोडासा मला लांब ठेवावा लागतो कारण की मला अख्खा बोर्डसुद्धा क कवर करायचा असतो सो त्यामुळे काय होतं की मी जे लिहितो आहे ते तुम्हाला क्लिअरली असंही दि, 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 दिसत नाही आहे सो त्यामुळे त्या मी काय करणार आहे मी फक्त ॲक्टचं नाव मोठं लिहिणार ना आहे आणि ज्या नोट्स मी इथे लिहितो आहे त्या तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपवर पोस्ट करणार आहे एकाच वेळी मी टेलिग्राम व्हिडिओ तयार करण्याच्या आधी मी माझ्या नोट्स टेलिग्रामवरती आधी शे शेअर करेन त्यानंतर पाच मिनटांनी व्हिडिओ वे, चालू करेन सो दॅट तुम्ही तुमच्यासमोर ती एक प्रत राहील त्याची एक की की मी आज काय शिकवणार त्याची प्रत तुमच्याकडे राहील आणि त्यानंतर रिवाइज करायलासुद्धा तुम्हाला ते खूप खूप इझी होऊन जाईल ठीक आहे सो त्यामुळे नेक्स्ट टाईमपासून मी फक्त ॲक्टचं नाव लिहिणार आहे किंवा ॲक्ट असं नाही मी जे शिकवणार त्याचं त्या पार्टचं फक्त नाव लिहिणार आहे आणि त्याच्या मी काढलेल्या नोट्स मी तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये किंवा इमेज फॉर्ममध्ये त्या तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपवरती पोस्ट करेन ठीक आहे सो so, आज आपण बघूया की चार्टर ॲक्ट फि एटीन फिफ्टी थ्री अठराशे त्रेपन्नचा चार्टर ॲक्ट काय होता ठीक आहे रेव्होल्युशनला फक्त चार वर्ष बाकी राहिली होती तर त्याच्या आधीच्या काय घडामोडी होत्या यावरून तुम तुम्हाला थोडासा अंदाज येईल की एटीन फिफ्टी सेवनचं रेव्होल्युशन नेमकं का झालं कळलं हिस्ट्री अशी शिकायची असते कळलं की तुम्हाला हे कळलं पाहिजे की आता एटी फिफ्टी सेवनला रे होणार आहे त्यामागची कारणं काय होती जी हळूहळू ती तुम्हाला ती रिव्होल्युशन आहे ना कधीच असं काल ठरव काल रात्री ठरवलं आणि उद्या सकाळी झालं असं रिव्होल्यूशन कधीच कुठलं होत नाही एक एक अस एक नाही अशा बरेच बऱ्याच घटना बरेच प्रसंग त्याच्या आधी झालेले असतात ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये कथ्थरतच असतात आणि त्यामुळे अचानक उठाव किंवा रेव्होल्युशन होतं हो अठराशे सत्तावन्नच्या उठावासाठी काय कारणं होती ते आपण पुढे बघणार आहोत जेव्हा मी हिस्ट्री चालू करेन तेव्हा आणि त तुम्ही आता हळूहळू नोटीस करायला चालू करा की एटीन फिफ्टी थ्रीचा ॲक्ट त्यानंतर आता आपण एटीन फिफ्टी थ्रीनंतर मे बी आपण डि डिरेक्टली रेव्होल्युशन झाल्यानंतरचं अठराशे अठ्ठावन्नच ॲक्टच बघू पण तुम्ही नोटीस करायला चालू करा की एटीन फिफ्टी सेव्हनचं रिव्हॉल्ट होण्यामागे कारण काय होती ठीक आहे या ॲक्टमध्ये तुम्हाला दु, एखादा असं कारण स्ट्रॉंग रिझन आहे का की ज्यामुळे एटीन फिफ्टी सेवनचा रिव्हॉल्ट यामुळे हे सुद्धा वन ऑफ द रिझन आहे असं तुम्हाला म्हणता येईल ठीक आहे तर आपण बघूया की एटीन फिफ्टी थ्रीच्या चार्टर ॲक्टचे फीचर्स काय होते ठीक आहे तर सेपरेटेड लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट जनरल काउन्सिल तर आता गव्हर्नर जनरल जे काउन्सिल होतं त्याचे एक्झिक्युटिव्ह म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मे बी आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेमंडळ ठीक आहे सो ए एक्झिक्युटिव्ह मला मराठी वर्ड सांगता येणार नाही सॉ सॉरी मी मी ऑनेस्टली मान्य करतो पण एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय की लेजिस्लेचर जे असतं लेजिस्लेचर ते म्हणजे कायदेमंडळ असतं म्हणजे ते कायदा बनवतात एक्झिक्युटिव्ह म्हणजे ते कायदा इम्प्लिमेंट करतात फॉर एक्झाम्पल आत्ताचे एक्झिक्युटिव्ह कोण आहेत प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर्स कळलं हे आपले एक्झिक्युटिव्स आहेत हां सो so, या लोकांचं काय असतं काम की कायदे राबवणं ठीक आहे सो so, लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ आणि एक्झिक्युटिव्हचं मला एक्झॅक्ट मराठी ट्रान्सलेशन माहीत नाही आहे पण एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे कार्यकारी अस असतात ते ठीक आहे सो आता काय झालं एटीन फिफ्टी थ्रीच्या ॲक्टनुसार काय झालं की गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं जे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव फं फंक्शन जे होते ते वेगळे केले गेले त्याच्यामध्ये सहा मेंबर्सची ॲडिशन केली गेली त्यांना लेजिस्लेटिव काउन्सिलर्स म्हणजे कायदे मंडळाचे काउन्सिलर्स किंवा काउन्सिलरला काय मराठी वर्ड आहे तो जो तुम्हाला माहिती असेल तुम्ही प्लीज क कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा जेणेकरून ज्यांना नाही मराठी वर्ड आहे माहिती ते लो त्यांना कळू शकेल सो गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल काउन्सिलमध्ये सहा नवीन मेंबर्सची ॲडिशन झाली आणि त्यांना लेजिस्लेटिव काउन्सिलर असं नाव दिलं गेलं गव्हर्नर जनरलचं लेजिस्लेटिव सेपरेट सेपरेट काउन्सिल जे होतं त्याला इंडियन किंवा सेंट्रल केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं नाव दिलं गेलं ठीक आहे सो गव्हर्नर जनरलचं सेपरेट काउन्सिल जे होतं लेजिस्लेटिव्ह त्याला सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं नाव दिलं गेलं ठीक आहे आता आता बघूया की लेजिस्लेटिव्ह लेजिस्लेटिव्ह विंग जी होती ती ती मिनी पार्लमेंट म्हणून काम करायची कळलं आणि त्यांचा त्यांची जी प्रोसिजर्स त्यांच्या प्रोसिजर्स कशा होत्या ज्या ब्रिटिश ज्या होत्या त्या तशा सेम प्रोसिजर्स इथे फॉलो केल्या जायच्या आणि त्याला मिनी पार्लमेंटसारखं ते चालवलं जायचं कळलं सो so, तुम्ही आता हे बघाल की हळूहळू इंग्रजांनी त्यांची छाप भारताच्या राज्यव्यवस्थेवरती प पाडायला चालू केली होती कळलं मी नेहमी तुम्हाला हे सांगत असतो की यू पी एस सीमध्ये ना तुम्ही जसं सेंटेन्स आहे तसं वाचू नका गो बियॉन्ड दॅट कळलं त्याच्या त्याच्या मागे काही ना काही काही ना काहीतरी रेफरन्स असतो हे बघा कायदे कोण बनवतं ज्यांच्या हातामध्ये पावर आहे ना ते बनवतात आणि ते कायदे बनवताना ना नेहमी काहीतरी विचार करून त्यांनी ते कायदे बनवलेले असतात तो ॲक्ट त्यांनी काहीतरी विचार करून फॉर्म केलेला असतो ठीक आहे सो so, तुम्ही तुम्ही हे बघाल की मिनी पार्लमेंट प्रोसिजर कशी ब्रिटिश पार्लमेंटसारखी ब्रिटिश पार्लमेंट सारखं मिनी पार्लमेंट आता इंडियामध्ये चालू जाणार होतं कशा मार्फत लेजिस्लेटिव्ह विंग इथे वेगळी केली होती ना त्या विंगच्या मार्फत आता मिनी पार्लमेंट सारखी प्रोसिजर चालू जाणार होती म्हणजेच इंग्रजांनी आता भारताच्या राजकारणावरती छाप पडायला चालू केली होती हळूहळू करत ठीक आहे फर्स्ट टाइम लेजिस्लेटिव्ह ट्रीटेड ॲ स्पेशल फंक्शन ऑफ गव्हर्नमेंट आता पहिल्यांदा कायदा बनवणं म्हणजे लेजिस्लेशन लेजिस्लेशन म्हणजे कायदे बनवणं हे पहिल्यांदा गव्हर्नमेंटचं स्पेशल फंक्शन आहे असं असं ट्रीट केलं गेलं म्हणजे असं वागवलं गेलं की किंवा पहिल्यांदा असं पहिल्यांदा या गोष्टीची जाणीव झाली की गव्हर्नमेंटचं स्पेशल फंक्शन आहे की लेजिस् की लेजिस्लेशन बनवणं म्हणजे कायदे बनवणं ठीक आहे याच्या आधी काय होतं की कायदे कायदे बनायचे पण ते गव्हर्नमेंटचं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक नव्हतं आत्तापर्यंत ठीक आहे गव्हर्नमेंट जे कायदे म्हणजे म्हणजे गव्हर्मेंटचं काम असतं लॉ फॉर्म करणं बट स्पेशल फंक्शन हे हे जे मानता ना तू हे जे वाचत आहे ना स्पेशल फंक्शन ऑफ गव्हर्नमेंट ते थो थोडंसं ॲबसेंट होतं या ॲक्टनुसार ते सुद्धा अस्तित्वात आलं ठीक आहे आता इंट्रोड्युस्ड ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्विसेस अकॉर्डिंग टू मॅकॉल कमिटी आता ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस हे हे तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा एकदा ऐकलं आहे की आ, की ज्याला विरोध झाला होता आणि त्यामुळे ती त्यामुळे तो जो क्लॉज होता तो निगेट केला गेला होता म्हणजे काढून टाकला होता आता ओपन कॉम्पिटिशन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये म्हणजे नागरी सेवांमध्ये ओपन कॉम्पिटिशन आता चालू केलं ठीक आहे मॅकॉले क कमिटीने चालू केलं होतं मॅकॉले कमिटीच्या रेकमेंडेशनवरून हां ते चालू केलं गेलं होतं आणि इंडियन्स नाव एलिजिबल फॉर कोवेनेट कोवेनेटेड पोस्ट आता हे कोवेनेटेड आणि आणि नॉन कोविनेटेड काय आहे की कोवेनेटेड म्हणजे काय की प्रशासनामधल्या ज्या हायर पोस्ट आहे त्याला आपण म्हणतो कोवेनेटेड आणि ज्या लोअर नाही म्हणू शकत आपला आपण त्याला पण ज्या पण सो कॉल लोअर बोलू शकतो सो कॉल लोअर म्हणजे आपण तर काही हा हाय हायर लेवल मानत नाही ज्या जी काही कामं आहेत ती सगळी एक समान आहेत ए ए, ए शिवाय बीचं काम चालू शकत नाही बी शिवाय एचं काम चालू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण त्याला बोलतो सो so कॉल्ड तथाकथित ठीक आहे सो so, तथाकथित ज्या लोअर पोस्ट आहेत त्याला आपण म्हणतो नॉन कोऑर्डिनेटेड आणि ज्या तथाकथित ज्या उच्च दर्जाच्या पोस्ट आहेत त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेटेड ठीक आहे तर आता कोऑर्डिनेटेड म्हणजे तथाकथित उच्च दर्जाच्या पोस्टमध्ये सुद्धा इंडियन्सला आता प्रवेश दिला गेला होता ठीक आहे म्हणजे एलिजिबल म्हणजे तुम्ही कॉम्पिट करून त्या पोस्ट वरती जाऊ शकता असं प्रोविजन दिलं गेलं होतं ठीक आहे सॉरी थोडासा माहीत हल्ला होता माझा हा सो एक्सटेंडेड कंपनीज रूल रिटर्न पोझिशन ऑन इंडियन टेरिटरीज बट इन ट्रस्ट ऑफ ब्रिटिश क्राऊन आता काय झालं की जो कंपनीचा रूल कंपनीचा रूल म्हणजे कंपनीचं राज्य ठीक आहे कंपनीचा रूल रूल म्हणजे नियम नाही इथे रूलचा अर्थ आहे इथल्या रूलचा अर्थ आहे राज्य ठीक आहे सो so, कंपनीचं राज्य जे आहे ना ते आता थोडंसं एक्सटेंड झालं गेलं एक्सटेंड झालं होतं वाढवलं गेलं होतं म्हणजे राज्य वाढवलं गेलं नाही त्यांना दिलेल्या ज्या परमिशन्स होत्या त्या थोड्याशा वाढवल्या गेल्या होत्या ते आता इंडियन टेरिटरीजवरती त्यांचं पोझिशन पदेशन म्हणजे काय त्यांची जी त्यांचा जो अधिकार आहे जे प्रदर्शन मिळतं आपल्याला हां ते इंडियन भारतीय भूभागावरती त्यांचं जे प्रदर्शन होतं ते रिटेन म्हणजे आहे तसं ठेवायची परवानगी त्यांना मिळाली होती पण इंटरेस्ट ऑफ ब्रिटिश क्राऊन म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की इंटरेस्ट ऑफ मॅजेस्टी म्हणजे काय की जोपर्यंत थोडक्यात तुम्हाला मी या वाक्याचा आ, हे सॉरी या फ्रेजचा तुम्हाला मी अर्थ सांगतो इंटरेस्ट ऑफ ब्रिटिश क्राऊन म्हणजे काय की जोपर्यंत ब्रिटिश क्राऊनला वाटतंय की आ, की राहू द्यावा यांचा रूल जोपर्यंत यांचं राज्य राहू द्यावं हे जोपर्यंत ब्रिटिश क्राऊनला वाटते तोपर्यंत राहील ज्या दिवशी ब्रिटिश क्राऊनचा ट्रस्ट निघून जाईल म्हणजे म्हणजे असं वाटेल की आता नको त्या दिवशी ते, ते काढून टाकता येईल पिरियड स्पेसिफाय केला गेलेला नव्हता ठीक आहे इंटरेस्ट ऑफ ब्रिटिश क्राऊनचा हा हा साधा सोपा सरळ अर्थ आहे ठीक आहे शब्द लक्षात ठेवा आपण आपल्याला मेन्स आहे ते इंग्लिशमध्ये दे, द्यायचे त्यामुळे असे वर्ड्स लक्षात ठेवा आ, मी यासाठी एक सेपरेट बुक तयार केली गेली होती ती मला मेंटेन करणं थोडं आधी आधी थोडंसं कठीण गेलं पण मी काय करायचो मी डेली बेसिसवर जरी नाही मेंटेन केली तरी मी प्रयत्न करायचो की वीकली बेसिसवरती मला सहा किंवा सात वर्ड असे मिळतील ज्यामुळे मेन्समध्ये माझे अँसर्स एनहास होतील कळलं माझ्या ॲन्सरला तू थोडीशी एक असं म्हणतो ना की लँग्वेजची लँग्वेजचा एक लहेजा असतो तो लँग्वेजचा लहेजा माझ्या ॲन्सरला येईल ह्याच्यासाठी याच्यासाठी मी हा इनिशिएटिव के, केला होता माझ्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही पण करू शकता अशा ज्या फ्रीज वगैरे असतात ना इंटरेस्ट ऑफ ब्रिटिश क्राऊन वगैरे ह्याच्यामुळे काय होतं की थो, थोडंसं आपल्या ॲन्सर्सचं जे जो आपण त्याला अलंकारिक अलंकारिक भाषा तुम्ही थोडीशी जर वापरली तर फायदा होतो म मार्क्समध्ये ठीक आहे आता फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस लोकल रिप्रेजेंटेशन इन सेंट्रल लेजिस्लेटिव काउन्सिल ठीक आहे पहिल्यांदा लोकल रिप्रेजेंटेशन म्हणजे भारतीयांचं रिप्रेझेंटेशन दिलं गेलं सेंट्रल लेजिस्लेटिव काउन्सिल म्हणजे हे आहे ना हे ठीक आहे इथे पहिल्यांदा लोकल रिप्रेझेंटेशन म्हणजे त्या एरियातलं त्या एरियामधले म्हणजे भारतीयांसाठीचं रिप्रेझेंटेशन इंट्रोड्यूस केलं गेलं होतं गव्हर्नर जनरलचे जे आपण सहा मेंबर्स बघितले ना इकडे हे सहा मेंबर्स नवीन ॲड केले होते हे सहा मेंबर्स जे बघितलेत ना ते आता अपॉइंट केले जाणार होते लोकल गव्हर्नमेंट्स ऑफ मद्रास बॉम्बे बेंगॉल आणि आग आग्रा मद्रास बॉम्बे बेंगॉल आणि आग्राचे जे लोकल गव्हर्नर्स आहेत ना ते ते आता ते आता चार मेंबर्स या सहामधले चार मेंबर्स ते लोक आता अपॉइंट करणार होते सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ठीक आहे आता यानंतर आपण जो ॲक्ट बघणार आहोत तो आहे चार्टर तो आता गवर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे होतं एटीन फिफ्टी एटचा त्याला ॲक्ट फॉर गुड गव्हर्नन्स ऑफ इन इंडिया अस असंही नाव आहे सो आपण तो बघू ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चार्टर ॲक्ट आक, ॲक्ट ऑफ एटीन फिफ्टी थ्रीवरती तुम्ही थोडासा म्हणजे स्वतःच्या नोट्स काढायचा प्रयत्न करा थोडासा अभ्यास करा एखादा क्वेश्चन त्यावर सॉल्व्ह करता येतो ते बघा नाही नाही मेन्सचा क्वेश्चन म्हणजे एखाद्या ॲक्टसाठी मेन्सचा क्वेश्चन नाही येणार पण तरी एम सी क्यू दोन तीन जर ह्याच्यावर तुम्हाला फॉर्म करता आले तर ते फॉर्म करायचा प्रयत्न करा आणि नीट अभ्यास करा नोट्स बनवा आणि तुम्ही जेव्हा हे असे ॲक्ट्स ॲक्ट जेव्हा तुम्ही वाचताय ना तुम्हाला काही असे फीडबॅक्स आले की सर थोडंसं कन्फ्युजन होतं ॲक्ट ॲक्ट वाचताना ते होईल कन्फ्युजन कारण की प्रत्येक ॲक्टमध्ये ना तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला असं वाटेल की जर हे हे प्रोविजन या ॲक्टमध्ये होतं तर मागच्या ॲक्टमध्ये काय बघितलं असं असं थोडंसं तो, तो, जंबल्ड अप होऊ शकतं ते प्रॅक्टिसने हो होऊन जाईल काय करा जे ॲक्ट आहे त्याच्या नोट्स काढा नोट्सला जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल चार्टर ॲक्ट एटीन फिफ्टी थ्रीसोबत आपण इकडेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दिस इज आणि कि लॉगिंग ऑफ